Hello students, now we are turning towards page number next, page number 6. See, at the upper left side of the page, there you can see the sun, and in that sun what is written? Yes, number work. See the activity. Listen carefully and note down in figures the four numbers in the story. म्हणजे काय? Listen carefully. काळजीपूर्वक ऐका. And note down in figures आणि त्याच्यामध्ये जे अंक आहे त्याच्याकडे लक्ष द्या. द फोर नंबर्स इन द स्टोरी, या स्टोरीमध्ये चार नंबर्स आहेत, ते तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक पाहायचेत, ऐकायचेत आणि त्याला अंडरलाईन करायचे. सी, आय एम रीडिंग द स्टोरी. द टायटल ऑफ द स्टोरी इज द गोल्डन फिदर. द गोल्डन फिदर मीन्स एक सोनेरी पीस. पहा, वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन व्हेन शी फाउंड अ बिग ब्यूटिफुल गोल्डन फिदर. Then she met a little man. He said, "If you give me that feather, I will give you 3 big diamonds." "Sorry," said the queen. Then she met an old woman. The old woman said, "If you give me that feather, I will give you a necklace of 21 pearls." "Sorry," said the queen. Then she met the king. The king said, "If you give me that feather, I will give you 99 gold coins." "Sorry," said the queen. Then she met the little prince. He said, "Oh, mama, what a bright, beautiful feather." "Take it, my dear," said the queen. "Keep it safe." Okay, story aikli. Listen to the story again and again and note down the words that begin with W. लक्षात येते? ही स्टोरी पुन्हा पुन्हा ऐकायची आणि ही स्टोरी पुन्हा पुन्हा ऐकून अशा शब्दांची यादी करायची ज्या शब्दांची सुरुवात W न झाली आहे. नंतर या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्येच लिसन टू द स्टोरी अगेन अँड नोट डाऊन द वर्ड्स दॅट बिगिन विथ क्यू. पुन्हा एकदा स्टोरी ऐकायची आणि पुन्हा एकदा स्टोरी ऐकून क्यू या लेटरनं सुरू होणारे शब्द लिहायचे. समजतंय? नंतर काय करायचं आहे? लिसन टू द स्टोरी अगेन अँड नोट डाऊन द वर्ड्स दॅट बिगिन विथ के. नंतर काय करायचं आहे? पुन्हा एकदा स्टोरी ऐकायची आणि के या लेटरने सुरू होणारे शब्द लिहायचे. पुन्हा काय करायचं आहे? लिसन टू द स्टोरी अगेन अँड नोट डाऊन द वर्ड्स दॅट बिगिन विथ आय. पहा, स्टोरी पुन्हा एकदा ऐकायचे आणि स्टोरी पुन्हा एकदा ऐकून या स्टोरीमध्ये आय या लेटरने सुरू होणारे शब्द लिहायचे.
व्यवस्थित पहा कि तुम्हाला चार ॲक्टिव्हिटी करायचे आहेत. पहिली ॲक्टिव्हिटी काय आहे की स्टोरी ऐकून त्याच्यातील अंक लिहून काढायचे आहेत, चार अंक आहेत. नंतरची ॲक्टिव्हिटी काय आहे की स्टोरी ऐकून डब्ल्यू या लेटरने सुरू होणारे शब्द लिहायचे आहेत. नंतर स्टोरी पुन्हा एकदा ऐकून क्यू या लेटरने सुरू होणारे शब्द लिहायचे आहेत. नंतर स्टोरी पुन्हा एकदा ऐकून के या लेटरने सुरू होणारे शब्द लिहायचे आहेत आणि नंतर स्टोरी पुन्हा एकदा ऐकून आय या लेटरने सुरू होणारे शब्द लिहायचे आहेत. या ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित करायच्या आहेत.